So once again, very good morning to all of you. So in last lecture, we have started with the basic concept, that is Thomson's atomic model. We have discussed in last lecture and the cathode ray experiment that we have already discussed. Don topic झालेले आहे. Next, we have to study the Rutherford's atomic model. So before Rutherford's atomic model, we have to understand the Giger-Mardesen experiment. So first of all, note down the topic, Giger-Mardesen experiment. Okay, so what is the Giger-Mardesen experiment? Ha experiment ka hai? Actually, these are nothing but the colleagues of the Rutherford. Giger and Mardesen are the nothing but the these are the colleagues of the Rutherford. Actually, the basic idea behind these Giger-Mardesen experiment, that is alpha scattering experiment, it is also called as the alpha scattering experiment. Okay, it is of the Rutherford. So matlab jata ki Rutherford chi ek swata chi ek radioactive chi ek swata to company run karat hota. Okay, and he is the richest person. Rutherford is the richest person. He owned that company and he performed this particular experiment, okay, with his colleague, that is Giger and Mardesen. Actually he asa matlab jata ki history ahe. Okay, to ithe tumhala separate topic dile, but it is the part of the Rutherford's research, this Giger-Mardesen experiment, or it is also called as the alpha scattering experiment. Okay, alpha particle scattering experiment pan yala matla jata, theek hai, alpha particle scattering experiment. To aplyala pahilyanda bagaycha ahe ani tyavarna kai navin ja postulate aplyala milnar ahet te Rutherford ni tyacha atomic model madhe involve kelele ahet. Okay, explain kelele ahet ya experiment varna. Tyamule ha alpha particle जो काही स्कॅटर अल्फा पार्टिकल स्कॅटरिंगचा जो एक्सपेरिमेंट आहे तो आपण आता इथे परफॉर्म करणार आहोत, बघणार आहोत ऍक्च्युअल मध्ये. सो या एक्सपेरिमेंट वरन बरेचसे रिसर्चेस पुढे फाइंड आउट करण्यात आले, बरेचसे रिसर्चेस झाले, बरोबर. तर यामध्ये जे थॉम्सनचं जे ऍटॉमिक मॉडेल होतं त्याला पण कुठेतरी ओके एक अपोज करण्यात आला, आणि त्या म्हणजे अपोज म्हणजे त्यामध्ये जे पॉइंट्स मांडण्यात आले त्याला कुठेतरी एक अपोज झाला. कुठपर्यंत? जेव्हा हे मॉडेल एक्स देण्यात आलं, बरोबर. तो लेट अस स्टडी अबाउट दिस Giger-Mardesen एक्सपेरिमेंट फर्स्ट ऑफ ऑल. तर यामध्ये काय मी तुम्हाला काल सांगितलं होतं, आता याची 3D डायग्राम बघूया ऍक्च्युअली काय आहे. तर दिस पर्टिक्युलर अरेंजमेंट ऑफ Giger-Mardesen एक्सपेरिमेंट अरेंजमेंट बघूया, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. इथं तुम्हाला एक सिम्पल मध्ये दिलेलं आहे, 3D व्ह्यू मधनं तुम्हाला आणखी क्लिअर होईल. ओके, सो इथे तुम्हाला डायग्राम मी शो करतो आहे, द Giger-Mardesen एक्सपेरिमेंट, Rutherford's कॉइल एक्सपेरिमेंट. यालाच काय म्हटलं जातं, Rutherford's गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट. नेम इटसेल्फ इंडिकेट दॅट. बघा याच्यामध्ये काय, गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण गोल्डची एक थीन छोटासा पत्र यूज केलेला आहे एक्सपेरिमेंट पर्पजसाठी. ओके, आणि एक रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स आहे आपल्याकडे, त्यामधनं आपण अल्फा पार्टिकल घेणार आहे. अल्फा पार्टिकल ऑर बीम ऑफ अल्फा पार्टिकल वी आर गोइंग टू इम्पिंच ऑन दॅट गोल्ड फॉइल. ओके, इथे बघा एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, 3D एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट आहे. बघा काय काय अरेंजमेंट मध्ये आहे इथे दिसत असेल तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल देर इज अ सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल चूज केलंय त्यांनी बंबार्डिंग साठी. ऍक्च्युली द एक्सपेरिमेंटल सेटअप इट इज नॉट क्वाईट इझी, आणि हे जे एक्सपेरिमेंटल सेटअप इथे करण्यात आले खूप कॉस्टली होतं. ओके, आणि त्यांचं कम्प्लीट एक मला वाटतं दॅट यावर कम्प्लीट एक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट स्टडी वर त्यांचं एक सेपरेट कंपनी होती, आणि त्यामध्ये त्यांनी बरेचसे रिसर्चेस केलेले होते या शिश रिलेटेड. तुम्ही बघू शकता नेटवर सुद्धा बरेचसे अवेलेबल आहे. सो दिस इज नथिंग बट द सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल. तर तुम्हाला एक अल्फा पार्टिकलचा सोर्स देणार, आणखी याच्यामध्ये काय, गोल्ड फॉइल आहे. बघा गोल्ड माहिती आहे ना, सोनं, सोन्याची फॉइल आहे इथे. तुम्ही विचार करू का, म्हणजे सोन्यावर त्यांनी सोन्याची एक थीन पत्र घेतला, खूप जाडा नाही बट लंबा असं ब्रॉड तर असणारच. ओके, ठीक आहे. सो खूप कमी थिकनेस असलेला एक छोटासा पत्रा गेला गोल्ड फॉइल, बरोबर, आणि तो इथे ठेवला. नेक्स्ट हा जो मटेरियल दिसतोय बघा साईडला दिसतोय, हा दिस इज नथिंग बट द फ्लुरोसंट स्क्रीन आहे. काय आहे फ्लुरोसंट स्क्रीन? फ्लुरोसंट स्क्रीन ही कशासाठी यूज केलं जातं, की जर सपोज इथनं लाईट आला, ठीक आहे, तर तुम्हाला इथे काय होणार, तो ग्लो होणार, बरोबर आहे. हे रेज येणार, हे असे रेज दिसणार नाही, तर इकडे जेव्हा तो फ्लुरोसंट मटेरियलवर पडेल
ते फ्लोरोसेंट मटेरियल काय होणार, ग्लो होणार, तेव्हा तुम्हाला कळणार की अरे इथे काय झालेले आहेत, इन्सिडेंट झालेले आहेत. बरोबर, फ्लोरोसेंट मटेरियल कावर यूज केलं जातं ग्लो होण्यासाठी, कारण हा इथं अल्फा पार्टिकल आपण इथं इन्सिडेंट केला, हा अल्फा पार्टिकल एक तर स्कॅटर होणार, एक्सपेरिमेंटचं नावच आहे स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हटलं जाते याला. बरोबर, तर आता आपल्याला माहिती पाहिजे ना स्कॅटर कुठे कुठे झाला, तो इथे आला इथे झाला, तर त्याला तो शो करण्यासाठी त्यांनी ते फ्लोरोसेंट मटेरियल वापरलं जातं. ठीक आहे, सो फॉर ग्लोइंग पर्पज. तर अशा प्रकारची अरेंजमेंट ऍक्च्युअल मध्ये दिसतं. अल्फा पार्टिकल सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल आहे गोल्ड फॉइल आहे आणि हा एक फ्लोरोसेंट स्क्रीन आहे. ओके, एकदम सिंपल आहे. सो दिस इज द रिस्पेक्टेड झोनर फोल्ड्स. नाउ लेट अस सी नाउ ऍक्च्युअल कंस्ट्रक्शन ऑफ दिस. ओके डन, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता बघूया एक्सपेरिमेंट बघून घेऊया. चला, सो डिस्क्राइब गिगर मार्सडेन एक्सपेरिमेंट. विचारला जाणार नाही पण माहिती असावं, नॉलेज असण्यासाठी आपण गिरणार. तर हे 2D स्केच आहे, 2D तुम्ही ड्रॉ करा. आता 2D मध्ये पण वेगवेगळ्या डायग्राम्स आहेत, बट ही एक डायग्राम तुम्ही ड्रॉ केली तरी चालेल. मी म्हटलं तुम्हाला पण नाही, आता तुम्ही केली तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम. बघा, एक सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल्स दिलेला आहे इथे. बरोबर, त्यानंतर एक कॉलिमिनेटर दिलेला आहे. कॉलिमिनेटर म्हणजे काय, की काय करतं की एक स्मूथ एक बीम तयार करतं ते. अल्फा पार्टिकलचं काय करतं, एक स्मूथ बीम तयार करणार. अल्फा पार्टिकलचं एक स्मूथ बीम तयार करणार. देन दिस पर्टिक्युलर बीम इट इज इन्सिडेंट ऑन द गोल्ड फॉइल. इथे दिसतंय गोल्ड फॉइल आहे, पाहिजे गोल्ड फॉइल आहे. ठीक आहे, या गोल्ड फॉइलवर काय केलंय त्यांनी, हा बीम इन्सिडेंट केलाय आणि काय केलं, ऑब्झर्वेशन केलं की व्हॉट ऍक्च्युअली हॅपन्स विथ दॅट अल्फा पार्टिकल्स व्हेन यू इन्सिडेंट इट ऑन गोल्ड फॉइल. अल्फा पार्टिकल्स आलेत आणि या गोल्ड फॉइलवर इन्सिडेंट झाले, व्हॉट विल हॅपन, काय ऑब्झर्व झालंय तुम्हाला. बघा, व्हॉट ऑब्झर्वेशन आर मेड, त्यावरनं त्यांनी याचं कन्क्लुजन दिलेलं आहे. ओके, बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ नॉट एक्सेशन. ओके, इथे काय ऑब्झर्व झालंय त्यांना, दिस एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज एज शोन इन फिगर, हे तर तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट, इन दिस एक्सपेरिमेंट अ नॅरो बीम ऑफ अल्फा पार्टिकल्स फ्रॉम रेडिओ ऍक्टिव्ह सोर्स. आणि हा कशाचा, कुठून मिळतो आपल्याला अल्फा पार्टिकल, फ्रॉम रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. ओके, वॉज इन्सिडेंट ऑन गोल्ड फॉइल. देन स्कॅटर पार्टिकल्स प्रोड्यूस हे सिटलेशन्स ऑन द सराउंडिंग स्क्रीन. आता हे जे आहे बघा, स्कॅटर होत आहे. बरोबर आहे, स्कॅटर होणार. अल्फा पार्टिकल्स काय होणार, एका ठिकाणी राहणार नाही, ते काय होणार, स्कॅटर्ड होत आहे अल्फा पार्टिकल. ओके, आणि मोस्ट ऑफ द पार्टिकल्स त्यांना असं आढळलं की मी अल्फा पार्टिकल्स इथनं इन्सिडेंट केला आणि ऑलमोस्ट 90% अल्फा पार्टिकल्स जे आहेत ते ॲज इट इज पास झालेत त्या गोल्ड फॉइलमधनं. त्यांनी जो अल्फा पार्टिकल्स इथनं अल्फा पार्टिकलची बीम इथे इन्सिडेंट केली, ऑलमोस्ट 90% बीम जे आहे ते याच्यामधनं पास झाले, म्हणजे कुठलंही रिफ्लेक्शन झालं नाही आणि इथूनच पुढच्या डिस्कवरी करण्यात आल्या. काय केलं बघा, 90% इकडे बघा, खूप जास्त दिसत आहे तुम्हाला रेस फ्लोरोसेंट दिसत आहे, म्हणजे मॅक्सिमम जे आहेत बी मध्ये मॅक्सिमम पार्टिकल्स काय झाले, पास झाले थ्रू द गोल्ड फॉइल, पास झाले. आणि खूप कमी जे आहेत ते इकडे रिफ्लेक्ट झाले, खूप कमी रिफ्लेक्ट झाले. यावरनं त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे. बघा, आता गोल्ड फॉइल जर काय म्हटलं, गोल्ड फॉइल, हे गोल्ड फॉइल मध्ये काय बेटा, हा सुद्धा एक मटेरियल आहे, याच्यामध्ये याचे मॉलिक्युल्स आणि याचे ऍटम्स आहेत. बरोबर, तर याच्या आधीपर्यंत आपण तर थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल अज्युम करून चाललेलो होतो. बरोबर, या एक्सपेरिमेंट होण्याच्या आधी आपण काय अज्युम करून चाललेलो आहे, की थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल. बरोबर, म्हणजे आता या गोल्डचं जे काही ऍटम असेल ते आपण थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेलने आपल्याला मानावं लागेल. त्याच्या आधी तर कुठल्या थॉम्सन, त्याच्या आधी तर नव्हतं ना, तर हीच थिअरी आपल्याकडे होती थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेलची. थॉम्सन्स ऍटॉमिक मॉडेल काय सांगतं, की सगळीकडे युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज प्लेस आहे, युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज प्लेस आहे म्हटले ऍटमवर. कोणी सांगतं, थॉम्सन सांगत होता. बरोबर, आणि हा कम्प्लिटली एम्बेडेड आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इलेक्ट्रॉन्स आतमध्ये दडलेले आहे. बरोबर, आणि या सॉलिड स्पियर स्पियर सारखा अरेंजमेंट आहे ऍटमची. बरोबर, मग इथे युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज जर असता, अल्फा पार्टिकल हा एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर आहे, हा एक याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर,
अल्फा पार्टिकल वर सुद्धा काय पॉझिटिव्ह चार्ज आहे, मग तरी सुद्धा हा रिफ्लेक्ट न होता त्यामधनं पास कशा प्रकारे झाला? मग पास का झाला त्याच्यामधनं? ओके, पास का झाला? बरोबर, बघा अल्फा पार्टिकल कडे काय पॉझिटिव्ह चार्ज आहे. आता याच्यामध्ये प्लस टू पॉझिटिव्ह चार्ज असतो. कोणाकडे? अल्फा पार्टिकल कडे प्लस टू पॉझिटिव्ह चार्ज असतो. माहिती नसेल तर नोट डाऊन करत चला. ठीक आहे, प्लस टू पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि याचं जे मास आहे, अल्फा पार्टिकलचं जे मास आहे, त्या दिवशी आपण डिस्कस केलं होतं, हे किती आहे बेटा? फोर टाइम्स आहे बेटा. कितीच्या? मास ऑफ प्रोटॉनचं. माहिती आहे ना, मास ऑफ अल्फा पार्टिकल इट इज फोर टाइम्स मास ऑफ प्रोटॉन. म्हणजेच काय? मास ऑफ प्रोटॉन काय होतं बेटा? वन फोर्थ ऑफ मास ऑफ अल्फा पार्टिकल. ठीक आहे, तर ह्या बेसिक कन्सेप्ट. तर हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यावर बघा, आणि आपण आधी म्हणत होतो की थॉम्सन्स ऑटोमिक मॉडेल, थॉम्सन्स नुसार तर सगळेच्या सगळे काय ऍटम मध्ये काय बेटा, जर मी एक गोल्डचा ऍटम इथे बाहेर काढला, ठीक आहे, तर थॉम्सन्स मॉडेलनुसार सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ काय बेटा? की हा अल्फा पार्टिकल जो आहे, ठीक आहे, या पॉझिटिव्ह चार्जवर पडल्यावर तो रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. जनरल थेरी काय सांगतं? पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज तर रिपेल व्हायला पाहिजे ना, पण तसं तर इथे घडलं नाही आहे. सगळेच्या सगळे जवळपास 90% 99% जे काही बीम आहे ते तर ऍज इट इज पास झालेत गोल्ड फाईल मधनं. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? की इथे कुठेतरी तुमचं फेल्युअर आहे थॉम्सन्स मॉडेलमध्ये, किंवा हे चुकीचं आहे थॉम्सन मॉडेल. बरोबर, युनिफॉर्मली हा पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे, सगळीकडे पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे, आणि कुठे कुठे ऍटम मध्येच काय स्पेस आहे. ओके, कुठे कुठे ऍटम मध्ये काय बेटा? स्पेस आहे. हे इथून क्लिअर झालं, कारण हा काय करतो, त्या स्पेस मधून हा रेस पास झाला आणि ऍज इट इज फ्लोरोसेंट स्क्रीनवर इन्सिडेंट झाला. क्लिअर? तर ह्या गोष्टी इथनं कळलेल्या आहेत. बघा काय काय पॉईंट सांगितले मी, कन्स्ट्रक्शन तर माहिती होतं तुम्हाला. तर इथे मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला की काय हा पॉझिटिव्ह चार्ज आहे सगळीकडे थॉम्सन्स मॉडेलनुसार. बरोबर, आता अल्फा सुद्धा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे, त्याचा चार्ज असतो प्लस टू. बरोबर आहे, तर हा पॉझिटिव्ह चार्ज तर रिपेल व्हायला पाहिजे होता, म्हणजे हा रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होता अशा प्रकारे. बडा रिफ्लेक्ट झाला नाही, हा ऍज इट इज पास झाला. याचा अर्थ काय? याचा अर्थ काय की एकतर इथे ऍटम मध्ये काहीतरी एक प्रकारचा स्पेस आहे, त्याला आपण पोकळी म्हणतो. बरोबर आहे, एक स्पेस आहे जिथनं हे ऍज इट इज पास झाले. ओके, किंवा हे जे काही पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज अशा प्रकारे डिस्ट्रीब्युटेड नाही आहे. बरोबर, या सगळ्या थेरी होत्या. तर यांनी काय काय सांगितलं आता ते आता बघून घेऊया. हे मी तुम्हाला ओव्हरऑल इथे बघितला सांगितला, आता बघूया डिटेल्स मध्ये. चला नेक्स्ट काय सांगितलंय. बघा अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो द स्कॅटर्ड पार्टिकल्स प्रोड्यूस सिंटिलेशन्स ऑन द सराउंडिंग स्क्रीन. एक प्रकारचं तुम्हाला असं काय भेटलं? स्कॅटरिंग भेटलं. सिंटिलेशन मीन्स व्हॉट? इज नथिंग बट द स्कॅटरिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्टिकल्स अराउंड द सराउंडिंग स्क्रीन. ओके, दीज सिंटिलेशन्स वेअर ऑब्झर्व्ह थ्रू द मायक्रोस्कोप विच कुड बी मूव्ड टू कव्हर डिफरंट अँगल्स विथ रिस्पेक्ट टू द इन्सिडंट बीम. आणि त्यांना हे कळालं की हे जे काही स्कॅटरिंग आहे विथ सर्टन इट इज डिफ्लेक्टेड बाय सर्टन अँगल, आणि हे त्यांनी मायक्रोस्कोप लेवलवर ऑब्झर्व केलंय आणि त्यांनी एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगितल्या की इन्सिडंट बीमच्या रेसमध्ये किती रेस परसेंटेजमध्ये त्यांनी सांगितलं की परसेंटेज रेस किती रिफ्लेक्ट झाले, किती कम्प्लिटली ट्रान्सपरंट झालेले आहे. बघा ऑब्झर्वेशन्स काय मिळालं त्यांना यावरनं. ऑब्झर्वेशन्स ऑफ दिस पर्टिक्युलर अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. सो आय ऑब्झर्वेशन बघा, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स पास थ्रू द स्ट्रेट थ्रू द फॉइल. बघा मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल, मोस्ट म्हणजे मॅक्सिमम अल्फा पार्टिकल काय आले, ऍज इट इज पास झाले स्ट्रेट, कुठेही डेव्हिएट न होता सरळच्या सरळ पास झाले थ्रू दॅट पर्टिक्युलर फॉइल. आणि बघा काय म्हटलंय, अ व्हेरी फ्यू, खूप कमी, अ व्हेरी फ्यू वेअर डिफ्लेक्टेड थ्रू द व्हेरियस स्कॅटरिंग अँगल. ओके, आणि त्यामधले खूप कमी जे रेज आहेत अल्फा पार्टिकलचे, ठीक आहे, इट इज डिफ्लेक्टेड थ्रू द व्हेरियस स्कॅटरिंग अँगल. म्हणजे एकाच अँगलनी ते स्कॅटर नाही झाले, की वेगवेगळ्या अँगलनी काय झाले, स्कॅटर झाले, कोणी थिटा कोणी वेगवेगळ्या थिटानी, म्हणजे
डिफरंट डिफरंट अँगल स्कॅटर झाले, याचं पण आपण डिफरंट तुम्हाला मी शो करणार आहोत डायग्राम. बघा नाव ऑनली, आता हे इम्पॉर्टंट आहे, तिथे जे काही सांगितलंय त्यांनी हे नंबर्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे नीट अँड जेडब्ल्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. ऑनली अबाउट 0.40% ऑफ इन्सिडंट अल्फा पार्टिकल्स वेअर स्कॅटर्ड थ्रू द अँगल लार्जर दॅन 0.1 degree. 0.1 degree बघा, फक्त आणि फक्त 0.1% किती 0.14% अल्फा पार्टिकल जे इन्सिडेंट झाले होते गोल्ड फॉइल्डवर, म्हणजे बघा किती कमी आहे. 0.1 degree म्हणजे नियर टू 0 degree. 0 degree म्हणजे नियर आहे बघा, म्हणजे जसा इन्सिडेंट झाला हा रे इथे, ठीक आहे, गोल्ड फॉइलवर बघा, हा 0.1 degree अँगल म्हणजे किती आहे बघा, एकदम मिनिमम नियर टू दॅट असा प्रकारचा अँगल, ठीक आहे, अशा प्रकारे स्कॅटर झाले दिसतंय. हा अँगल 0. म्हणजे 0 degreeच्या जवळपास, 0 degree म्हणजे काय होणार, तोच त्याच अँगल त्याच लाईनवर येणार. ओके, हे तुमचं इन्सिडंटचं रेडिएशन आणि हे तुमचं रिफ्लेक्शन, बरोबर. बघा अँगल किती झाला या केसमध्ये 0. आता 0.1 म्हणजे किती भेटत, त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, इथे 0.1 म्हणजे नियर टू 0 आहे, ठीक आहे, तर त्यामध्ये किती रेज भेटले त्यांना 0.14%, जे किती अँगलनी स्कॅटर्ड झाले बेटा 0.1 degreeनी, बरोबर. नेक्स्ट बघा कन्क्लुजन म्हणजे ऑब्झर्वेशन आहे, नॉट अ कन्क्लुजन. कन्क्लुजन हे डायरेक्ट मॉडेलला येणार त्याच्या. बघा नेक्स्ट ऑब्झर्वेशन बॅच मध्ये. ओके नाउ झालं 14%, 0.14%, 0.1 degree नी स्कॅटर झाले. अबाउट वन अल्फा पार्टिकल इन 18,000 वॉज डिफ्लेक्टेड थ्रू अ अँगल लार्जर दॅन 90 degree, ठीक आहे. म्हणजे बघा, सपोज 8,000 पार्टिकल्स जर त्या गोल्ड फॉइलवर इन्सिडेंट झाले असतील, बरोबर, ही गोल्ड फॉइल 8,000 पार्टिकल जर इन्सिडेंट झाले असतील 8,000, तर 8,000 म्हटलं फक्त एक अल्फा पार्टिकल जो आहे हा 90 degreenी डेव्हिएट झाला. बघा काय म्हटले मी, आउट ऑफ 8,000 अल्फा पार्टिकल ओनली वन अल्फा पार्टिकल्स गेट डिफ्लेक्टेड थ्रू अन अँगल ऑफ 90 degree. नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स किती आहे बेटा 8,000, त्यामधला फक्त एक अल्फा पार्टिकल हा 90 degreenी डेव्हिएट झाला फक्त एक, ठीक आहे, 90 degree. अँड अ फ्युअर स्टील वेअर डिफ्लेक्टेड थ्रू अँगल्स. ओके, अँड फ्युअर स्टील वेअर डिफ्लेक्टेड थ्रू अँगल्स ऍज लार्ज ऍज 180 degree, बरोबर आहे. बाकी जे आहेत ते 180 degree. आता करंट कसं आहे या डायग्राम वरनं तुम्हाला कळत नाही, जेव्हा आपण ही 3D व्ह्यू बघतो त्यावेळेला तुम्हाला कळतं. बघा इथे ऑलमोस्ट 90% 95% पास झाले आहे. एक बघा हा दिसतो, एक 8,000 मधला एक दिसतो तुम्हाला इकडे पास झालेला. हायलायटर बघा, हायलायटर दाखवतो 90 degree, ठीक आहे, ठीक आहे. माईक बंद करा ना. ओके, आणि ऑलमोस्ट तुम्हाला व्हेरी फ्यू जे आहे ते 180 degree. 180 degree म्हणजे काय, 180 degree म्हणजे बघा एक्झॅक्टली सेम, 180 degree कळतं ना, सेमी सर्कल हा झाला तुमचा 180 degree, ठीक आहे. इथून तुम्ही मेजर करता, प्रोटेक्टर आहे सगळ्यांकडे, हा 0 degree, हा 90 degree आणि हा 180 degree, ठीक. ओके, इथे असणार तुमचा 0 degree, हा झाला तुमचा 90 degree, ठीक आहे, 90 degree. देन हे झाला 180 degree. ओके, देन ऑब्झर्वेशन, व्हेरी फ्यू वेअर डिफ्लेक्टेड थ्रू अँगल्स ॲज लार्ज ॲज 180 degree. नाव दीज आर द ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दिस एक्सपेरिमेंट, दॅट इज अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. जो हे काय ऑब्झर्वेशन्स आहे, वन्स अगेन वी विल रिवाइज दॅट ऑल द ऑब्झर्वेशन. बघा काय काय ऑब्झर्वेशन मिळाले तुम्हाला. मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेअर पास थ्रू द फॉइल, ऑलमोस्ट अल्फा पार्टिकल्स काय झाले, पास झाले ते पण. याचा पण तुम्हाला ऍक्च्युली द्यायला पाहिजे 90%, 99.something% आहेत ते पास होतात, ठीक आहे. दोन मिनटं मी सांगतो तुम्हाला किती पास होतात.
ओके अबाउट 99% जे आहे ते पास होतात बरोबर आहे क्लियर आहे बरोबर 99 चे जवळपास पास होतात ना फक्त 0.114% मधला एक पार्टिकल इकडे जातो तर या ऑब्झर्वेशन्स मध्ये बघा काय सांगण्यात आलं की मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स वेअर पास थ्रू द फॉइल फक्त व्हेरी फ्यू आहे डिफ्लेक्टेड थ्रू अ व्हेरियस स्कॅटरिंग अँगल्स त्यामध्ये काय ओनली 0.114% ऑफ इन्सिडेंट पार्टिकल स्कॅटर होतात 0.1 degree अँगलनी बरोबर नेक्स्ट 8000 मधला फक्त एक अल्फा पार्टिकल्स 90 degree स्कॅटर्ड होतो एक अल्फा पार्टिकल्स काय होतो 90 degree स्कॅटर्ड होतो मग राहा मग व्हॉट इज द कन्फ्युजन मग त्यावरनं रदरफोर्डनी काय केलंय त्याचं एक ॲटोमिक मॉडेल प्रपोज केलं आणि हे ॲटोमिक मॉडेल बऱ्याच वेळपर्यंत जे आहे ते स्टँडर्ड ठरलेलं आहे ठीक आहे बऱ्याच वेळपर्यंत स्टँडर्ड ठरलेलं आहे याला पण बऱ्याच ऍक्सेप्टन्स मिळाले या ॲटोमिक मॉडेलला आणि बऱ्याच याच्यावर पण स्टडी करण्यात आला सो लेट अस स्टडी अबाउट द रदरफोर्ड ॲटोमिक मॉडेल बघा रदरफोर्ड ॲटोमिक मॉडेल कशावरनं आलं अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ठीक आहे याच एक्सपेरिमेंट वरनं रदरफोर्डनी काय केलं त्याचं ॲटोमिक मॉडेल दिलं बघा आता त्याचं काय सांगतो मी काल अशा प्रकारचे काहीतरी डायग्राम इथे ड्रॉ केली होती ठीक आहे दिसतंय अशा प्रकारची डायग्राम ड्रॉ केली होती तो कालचा प्रश्न ठीक आहे पण त्याचा पुढे आहे ना ते पुढे आता सध्या त्याची गरज नाही नेक्स्ट आता आपल्याला याचे कन्क्लुजन्स बघायचे आहेत कन्क्लुजन्स मध्ये बघा सो थॉम्सन्स मॉडेल अनॲटोमिक आपला आहे ठीक आहे बघा इथे दोन एक डायग्राम दिसतोय तुम्हाला इकडे थॉम्सन्स मॉडेल इकडे रदरफोर्ड मॉडेल आहे आता रदरफोर्डच्या वेळेला त्यांनी एक ऑब्झर्व केली की सेंटरला ॲटमच्या सेंटरला कुठेतरी अशा प्रकारचा स्पेस आहे बरोबर बघा ही या डायग्राम वरून तुम्हाला आणखी क्लिअर होणार बरोबर बघा इथे सो दिस इज नथिंग बट युअर फ्ल्युरिसेंट स्क्रीन जिथे तुम्हाला हे ग्लो मिळतं बरोबर देन दिस इज नथिंग बट द इन्सिडंट रेडिएशन हा इन्सिडंट रेडिएशन आहे अल्फा पार्टिकल्स इथे थोडं त्याला ब्रॉड प्रॉस्पेक्टिव्ह डायग्राम दिसत आहे तुम्हाला तिथे एकदम छोटी डायग्राम होती की ब्रॉड इथे तुम्हाला अल्फा रेज क्लिअरली दिसतो सो हा अल्फा रेज मध्ये बघा तर इथे पार्टिकल्स मध्ये बघा ऑलमोस्ट बघा जर मी म्हटलं हा एक ॲटम आहे कशाचा ॲटम असणार बेटा हा गोल्डचा असे नंबर ऑफ ॲटम प्रेझेंट असणार गोल्डमध्ये बरोबर हा एक ॲटम आहे आणखी असा एक ॲटम प्रेझेंट असणार तिथे गोल्डला लागून असणार ना ॲटम इथे एक ॲटम प्रेझेंट आहे खाली पण एक ॲटम प्रेझेंट असणार त्यामधला फक्त एक ॲटम घेतला आपण गोल्डमधला आणि त्या एका ॲटमच्या बाबत आपण स्टडी करतो आहे की काय ऑब्झर्वेशन झालं बघा काय दिसतं तुम्हाला इथे ऑलमोस्ट बघा पार्टिकल्स काय होतात पास होतंय ॲटम्समधून पास झाले याचा अर्थ काय ॲटम्स हा पॉझिटिव्ह युनिफॉर्मली पॉझिटिव्ह चार्ज नाही आहे हे बघा हा पार्टिकल आला आणि हा पार्टिकल ॲज इट इज इकडे फ्लुरिसंट स्क्रीनवर इन्सिडेंट झाला आणि तिथे तो ग्लो झाला ओके ऑलमोस्ट नाईट बघा हा पण झाला हा पण झाला हा पण झाला आणि बघा काही पार्टिकल्स फक्त काय झाले हे डेव्हिएट झाले बरोबर स्कॅटर्ड झाले ठीक आहे आता बघा हे डेव्हिएट झाले बट बघा हा जो पार्टिकल्स आहे ऑलमोस्ट हा 0.140% मधला ठीक आहे 0.114% मधला 0.114% मधला जो पार्टिकल्स आहे बघा तो कसाला ओके 0.1 degree काय झाला ठीक आहे रिटर्न व्हेरी फ्यू खूप कमी काय आले रिटर्न झाले याचा अर्थ काय की देर इज अ स्ट्रॉंग अपोजिशन इथे त्यांना जास्त अपोजिशन नव्हतं ज्यांना अपोजिशन नाहीये ते ॲज इट इज पास झाले जिथे त्यांना स्पेस मिळाला म्हणजे ॲटम मध्ये काय अशा प्रकारची एक पोकळी आहे किंवा स्पेस आहे जिथे त्याला कुठेही अडचण आली नाही ॲज इट इज अल्फा पार्टिकल्स काय झाला पास झाला बट एका ठिकाणी त्यांना ट्रिमेंडस म्हणजे अपोज झालेला आहे आणि तो कशामुळे झाला असेल बघा कशामुळे झालेला असेल कुठेतरी एक सेंटरला ॲटमच्या सेंटरला असा काहीतरी एक पार्ट आहे की जिथे काय पॉझिटिव्ह चार्ज हा कॉन्सन्ट्रेटेड आहे आणि त्यामुळे हा अपोज झाला आहे असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे त्यांनी अजून म्हटलं नाही की हा न्यूक्लियस आहे मग नंतर त्यांनी सांगितलं की हा न्यूक्लियस आहे की हा सेंटरला असा कोणता तरी पार्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काय मिळालेलं आहे अपोज मिळालेला आहे आणि अल्फा पार्टिकल्स आणि व्हेरी फ्यू सगळेच्या सगळे नाही ओके 0.140 आणि ते ॲज इट इज काय झाले रिफ्लेक्ट झाले बॅक ॲज इट इज 0 degree किंवा 0.1 degree काय झाले रिफ्लेक्ट बॅक झाले सो ह्या कशामुळे झालेला आहे ड्यू टू दिस पर्टिक्युलर स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह पार्ट आणि याला आपण नंतर म्हटलेलं आहे त्यांनी बरं न्यूक्लियस म्हटलं काय म्हटलंय न्यूक्लियस की ॲटमच्या सेंटरला एक न्यूक्लियस आहे
तिथे काय पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि त्यामुळे हा काय होतो इथे डिफ्लेक्ट नव्हता ऍज इट इज रिफ्लेक्ट झालेला. क्लिअर? तर हे त्यांना इथे दिसलेलं आहे. बरोबर, क्लिअर? आणि हे डिटेक्टर्स इथे थोडीफार अरेंजमेंट आपण नेटवरनं उचललेली आहे समजण्यासाठी, एवढं आपल्याला दिलेलं नसतं. ठीक आहे, तरी आपण ओके आता येऊया आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलवर. काय काय सांगितलंय तेवढं एकदा बघून घ्या. रुदरफोर्डनी बघा कन्क्ल्युजनच आहे ऑफ द स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट अल्फा पार्टिकल. अकॉर्डिंग टू थॉम्सन मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज वॉज युनिफॉर्मली स्प्रेड ओव्हर द लार्ज स्पियर कॉन्स्टिट्यूटिंग द ॲटम. थॉम्सननी काय सांगितलं होतं आपल्याला की पॉझिटिव्ह चार्ज युनिफॉर्मली स्प्रेड आहे लार्ज कॉन्स्टिट्यूटिंग ॲटमवर. बरोबर, सगळ्यांचे सगळेजण आले आहेत का? आज आले का तो यश पवार? नाही का? ओके. देन नेक्स्ट बघा काय सांगितलंय. तर बघा थॉम्सन नुसार होतं की कम्प्लिटली सॉलिड स्पियरवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. अगेन दस द व्हॉल्यूम डेन्सिटी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज वुड बी व्हेरी स्मॉल अँड ऑल ऑफ द इन्सिडेंट अल्फा पार्टिकल्स वुड गेट डिफ्लेक्टेड ओनली थ्रू व्हेरी स्मॉल अँगल्स. आता ऑब्झर्वेशन्समध्ये त्यांना हे दिसलं की काय की खूप कमी पार्टिकल्स हे काय डिफ्लेक्टेड झालेले आहेत, डेव्हिएट झाले. ऑलमोस्ट 90% काय झालेले आहे, पास झालेले आहे. बरोबर, कारण अल्फा पॉझिटिव्ह चार्ज असल्यावर काय व्हायला पाहिजे, सगळेच्या सगळे रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. बरोबर, बट एक्सपेरिमेंटली इट वॉज फाउंड दॅट ओनली व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल. एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर आपल्याला आयडेंटिफाय झालं की खूप कमी अल्फा पार्टिकल्स गेट स्कॅटर्ड थ्रू द अँगल्स ग्रेटर दॅन 0.1 degree. दिस प्रेझेंट अ कॉन्ट्रडिक्शन. इथेच तुम्हाला एक कॉन्ट्रडिक्शन मिळालेलं आहे थॉम्सन्स मॉडेलला. मी तुम्हाला आधी सांगितलं, आधी एक्सप्लेन केलं की काय होतं की अल्फा पार्टिकल हा ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामध्ये 2+ चार्ज आहे आणि इकडे तुमच्या थॉम्सन्स मॉडेलनुसार त्याच्यावर कम्प्लिटली पॉझिटिव्ह चार्ज प्लेस आहे. तर मग हे तर कम्प्लिटली रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे, फक्त खूप कमी 0.1% फक्त 0.1 degree रिफ्लेक्ट होत आहे. मग हे कुठेतरी आपल्याला कॉन्ट्रॅडिक्ट करत आहे थॉम्सन्स मॉडेलला. बरोबर आहे. सो हे कॉन्ट्रॅडिक्शन मग त्यांनी त्यांच्या मॉडेल्समध्ये काय केले, ओव्हरकम केलेले आहे. ओके, नाऊ लेट अस सी द ॲक्च्युअल पॉस्ट्युलेट ऑफ द रुदरफोर्ड्स मॉडेल. एक्सप्लेन द रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ एन ऑर्डर किंवा पॉस्ट्युलेट पण म्हटलं जातं जरा. नाऊ लेट अस सी द रुदरफोर्ड्स मॉडेल. बघा काय काय दिले तर त्यांनी. फर्स्ट ऑफ ऑल आता यांनी काय दिले, सगळ्यात महत्वाची डिस्कवरी दिली आहे ती न्यूक्लियसची. बेटा सगळ्यात फर्स्ट अन ॲटम इट कन्सिस्ट ऑफ व्हेरी स्मॉल सेंट्रल कोअर कॉल्ड न्यूक्लियस. ॲटमच्या सेंटरला काय आहे, an atom atomic consist of the very small central core. yani tyala central core mhatlo hota ani nantar tyala mhatle ki is called as the nucleus. okay, karan kay ditnach fakt kay hote ekdam few particles kay hote 0 degree ni reflect back hote. the nucleus carries all the positive charge and most of the mass of the atom. आणि हे पण थॉम्सननी सॉरी रुदरफोर्डनी सांगितलं की न्यूक्लियस कॅरीज ऑल द पॉझिटिव्ह चार्ज. जो काही पॉझिटिव्ह चार्ज आहे तो फक्त आणि फक्त न्यूक्लियसमध्ये आहे. बरोबर आहे. आणि ऑलमोस्ट इट कॉन्स्टिट्यूट द 99.9% मास ऑफ द ॲटम. बरोबर आहे. 99.9% मास ऑफ द ॲटम हे कशामुळे आहे, ड्यू टू दॅट पर्टिक्युलर न्यूक्लियस. म्हणजे जे थॉम्सन सांगत थॉम्सननी जे सांगितलंय की ओके पॉझिटिव्ह चार्ज काय आहे हा युनिफॉर्मली प्लेस होता, इथे कुठेतरी हे कॉन्ट्रॅडिक्टरी झालं. हा बॅच चालू आहे, बॅच चालू आहे. हा थॉम्सननी काय सांगितलं की पॉझिटिव्ह चार्ज असा प्लेस आहे. बरोबर, हा प्लेस आहे बाहेर कुठे ओव्हर दी ॲटम, बट ऍक्च्युअल मध्ये असं नाहीये. ओके, रुदरफोर्ड काय सांगतो की हा पॉझिटिव्ह चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे. हा सगळा पॉझिटिव्ह चार्ज एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याला म्हटलंय आपण न्यूक्लियस. बरोबर, आणि तिथे सगळा मास पण कॉन्सन्ट्रेटेड आहे 99.9%. नेक्स्ट, द साईज ऑफ द न्यूक्लियस. हा हे तर खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे बघा. साईज ऑफ द न्यूक्लियस
is of the order of 10 okay femtometer 10 raised to the power minus 14 meter, which is very very small in comparison to the size of the atom. Okay, बघा म्हणजे हे जे तुमचं न्यूक्लियसची जे साईज आहे ना, ही न्यूक्लियसची साईज ही खूप खूप म्हणजे 10^-14 आहे बेटा, ऍज दॅट ऑफ द साईज ऑफ द ऍटम. म्हणजे जर आणि यांना एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक्झाम्पल असं दिलं आहे, तर तुम्ही जवळपास क्रिकेटची मॅच सगळ्यांनी बघितली असेल, बरोबर आहे, त्याच्यामध्ये क्रिकेटचं स्टेडियम बघितलं असेल, अशा प्रकारे इलेप्टिकल शेप असतो क्रिकेटचं स्टेडियम, बघितलं आहे सगळ्यांनी इलेप्टिकल शेपमध्ये, बरोबर, अशा प्रकारे क्रिकेटचं स्टेडियम असतो, बरोबर. आता या क्रिकेटच्या स्टेडियम एवढा हा जर सपोज तुम्ही काय म्हटला हा ऍटमची साईज आहे, तर न्यूक्लियसची साईज जो काही तुमचा बॉल आहे, बरोबर आहे, क्रिकेट बॉल, तर क्रिकेट बॉलची जेवढी साईज आहे ना त्या साईजला तुम्ही कन्सिडर करू शकता. ओके, व्हेरी 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 टाइन लाईक दिस, दिस इज नथिंग बट द साईज ऑफ ऍटम, साईज ऑफ न्यूक्लियस फॉर दॅट पर्टिक्युलर ऍटम. Okay, so size of nucleus is very very small as compared to the size of atom. बरोबर, एक्झाम्पल च्या सांग मध्ये किती आहे बघा, 10 जर सपोज स्टेडियम जर म्हटलं क्रिकेटचं, त्याला म्हटलं की इट इज द साईज ऑफ ऍटम, कंपॅरिझन साठी घेतलं बरं, कंपॅरिझन साठी क्रिकेटचं जे स्टेडियम आहे त्याला म्हटलं मी ही साईज आहे कशाची, ऍटमची, तर तुम्हाला न्यूक्लियसची साईज त्या कशी किती एवढी घ्यावं लागेल, त्या क्रिकेटच्या बॉल एवढी घ्यावी लागेल, बरोबर आहे, हे कोणी सांगितलं आपल्याला, रदरफोर्डनी. डन, साईज ऑफ द न्यूक्लियस इज ऑफ द ऑर्डर ऑफ 10^-14 मीटर, विच इज व्हेरी व्हेरी स्मॉल इन कंपॅरिझन टू द साईज ऑफ ऍटम, विच इज ऑर्डर ऑफ 10^-1. आणि ऍटमची साईज 10^-9 मीटर मध्ये दिली जातं, आणि न्यूक्लियसची साईज 10^-14 मीटर मध्ये दिली जातात. दस द मेजर पोर्शन ऑफ ऍटम इज अन एम्प्टी स्पेस, याचा अर्थ काय की मोस्ट ऑफ द ऍटमचा जो काही स्पेस आहे तो कसा आहे, एम्प्टी आहे, एम्प्टी स्पेस आहे, आणि या एम्प्टी स्पेस मुळेच काय आलं, या एम्प्टी स्पेस मुळेच काय आलं, जे काय अल्फा पार्टिकल आहे ऍज इट इज पास झाले त्या गोल्ड फॉइल मधून, गोल्ड फॉइल मधून ते काय झाले, ऍज इट इज पास झालेले आहेत, लक्ष नसेल तर जाऊ शकता, ठीक आहे, अभ्यास प्रश्न असेल, फोकस, पूर्ण फोकस द्या, एवढं सिंपल नाही आणि एकदम इंटरेस्टिंग आहे जर व्यवस्थित स्टडी केला तर इथं तुम्हाला कळलेलं आहे की ऍटम मध्ये काय एम्प्टी स्पेस आहे, त्यामुळेच ऑलमोस्ट 99% जे काही अल्फा पार्टिकल आहे ते त्यामध्ये पास झालेलं आहे. ओके, देन आता नेक्स्ट, त्यांनी इलेक्ट्रॉन तर सांगितलं होतं, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स तर आहेच, बरोबर, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट्स, सर्क्युलर ऑर्बिट हे ऍज इट इज, जसं थॉम्सननी सांगितलं तसंच त्यांनी पण यांच्या मॉडेलमध्ये सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन्स काय होते, रिव्हॉल्व होते अराउंड सर्क्युलर ऑर्बिट. देन द रिव्हॉल्युशन ऑफ द इलेक्ट्रॉन वॉज नेसेसरी ऍज विदाउट इट द इलेक्ट्रॉन्स वुड फेल फॉल इन टू द पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियर. हा मेन काय इथे पार्ट, इथे याच्यामध्ये आता ड्रॉबॅक्स काय आहे, रदरफोर्डचे यांनी हे सांगितलं नाही की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व तर होतोय न्यूक्लियसच्या अबाउट, बट ही हॅज नॉट गिवन द रिझन बिहाइंड दॅट, की तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगितलं नाही त्यांनी की इथे ते कुठेतरी फेल ठरलेले आहेत, बरोबर, ते बघूया पुढे काय सांगितलं त्यांनी. द रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन वॉज नेसेसरी ऍज विदाउट इट द इलेक्ट्रॉन्स वुड फॉल इन टू द पॉझिटिव्हली चार्ज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, थांबा थोडस आणखी तुम्हाला डेप्थमध्ये सांगतो. बघा काय होतं ऍक्च्युली, की इलेक्ट्रॉन्स थॉम्सनच्या मॉडेलनुसार कुठेतरी प्लम पुडिंग मॉडेलमध्ये काय कि वॉटरमेलन मॉडेलमध्ये, त्याला वॉटर मॉडेल मॉडेल सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स कुठेतरी आतमध्ये दडलेले आहे, असे एम्बेडेड आहे, बरोबर, बट यांनी काय सांगितलं रदरफोर्डनी की हे इलेक्ट्रॉन्स काय होत आहे, रिव्हॉल्व होत आहे न्यूक्लियसच्या अबाउट, हे एका ठिकाणी स्टेडी नाही आहे, बरोबर, हे एम्बेडेड नाही आहे, तर हे इलेक्ट्रॉन्स एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो आहे अबाउट द न्यूक्लियस, दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन इट इज रिव्हॉल्विंग अबाउट द न्यूक्लियस, बरोबर, ओके, कारण काय की कारण आता बघा इथे तुम्हाला त्यांनी एक रिझन दिलं की हा इलेक्ट्रॉन आहे, आणि तुम्ही म्हटलंय त्यांनी की या सेंटरला
पॉजिटिव चार्ज आहे बरोबर बघा रदरफोर्डनी काय सांगितलं की इलेक्ट्रॉन तर आहे हे तर आपल्याला माहितच होतं पण सेंटरला तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज म्हणताय मग हे इलेक्ट्रॉन्स काय होणार यांच्याकडे काय होणार अट्रॅक्ट होणार बरोबर आहे हे अट्रॅक्ट होणार अट्रॅक्ट झाल्यानंतर काय होणार इथे ऍटम कोलाइड म्हणजे ऍटम काय होणार डिस्ट्रॉय होणार पण हे असं होत आहे का ऍटम डिस्ट्रॉय होत आहे का कुठे कोलिजन होत आहे का असं कोलिजन होत नाही याचा अर्थ याच्यामध्ये काय होत आहे की हा इलेक्ट्रॉन याच्याकडे अट्रॅक्ट होत नाही म्हणजे हा जो काही फोर्स आहे हा जो काही फोर्स आहे याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतो हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा या न्यूक्लियसच्या अबाउट फिरण्यासाठी यूज करतो कोणी सांगितलं असं रदरफोर्डनी सांगितलं हा जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन मध्ये हा हा कशासाठी यूज करतो हा कोलाइड होत नाही बरोबर आहे हा कोलाइड होत नाही तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो यूज करतो कशासाठी रिव्हॉल्व होण्यासाठी अराउंड द न्यूक्लियस हे खूप खूप इम्पॉर्टंट स्टेटमेंट अँड पॉस्ट्युलेट होतं कशाचं तर रदरफोर्ड मॉडेलचं ठीक आहे रदरफोर्डनी काय सांगितलं की हे जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे हे कशासाठी यूज केलं जात आहे सर्क्युलर मोशन साठी सर्क्युलर मोशन हा तुमचा पेपर वनचा पहिलाच टॉपिक आहे ओके सर्क्युलर मोशन त्यामध्ये आपण डिटेल्स मध्ये स्टडी करणार आहोत सेंट्रीफ्युगल फोर्स सेंट्रीफ्युगल फोर्स काय असतं ठीक आहे इथे हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं कन्वर्जन ऍक्च्युली हा प्रोव्हाइड करतो त्याला कुठला फोर्स प्रोव्हाइड करतो सेंट्रिपिटल फोर्स इथे काय येतं ऍक्सलरेशन येतं जाऊ दे ठीक आहे तर त्यामुळे हा इथे कोलाइड